सोशल मीडियावर राजकीय पोस्ट तसेच राजकीय वक्तव्यामुळे चर्चेत असणारे मराठी बिग बॉसमुळे महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेले मराठमोळे अभिनेते किरण माने यांनी आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केलाय. गेल्या काही दिवसांपासून किरण माने राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी हातात शिवबंधन बांधत मशाल हाती घेतली आहे. अभिनेते किरण माने यांनी काही कार्यकर्त्यांसह हाती शिवबंधन बांधले. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला. ठाकरे गटात प्रवेश करताना किरण माने नेमकं काय म्हणाले पहा. खरंच आहे की शिवसेना सामान्य माणसाला कुठल्या कुठे नेऊन बसवते. मी एक सामान्य कलाकार आहे, सर्वसामान्य घरातला माणूस आहे मी. आणि बऱ्याच जणांना माझ्या या स्टँडचं आश्चर्य वाटलं असेल, बऱ्याच जणांना आनंद झाला असेल, बऱ्याच जणांना मनात शंका असेल. मी एकच सांगतो की मी परिवर्तनाच्या चळवळीत होतो, आहे, कायम राहणार आहे. शिवशाहू फुले आंबेडकरांचे विचार मी मांडत राहिलो, संविधान वाचवण्यासाठी काही माझं मत मांडत राहिलो. आणि आता अचानक ही राजकीय भूमिका का घेत, बऱ्याच जणांना प्रश्न पडत असेल. पण आज आजच्या घडीला अत्यंत विपरीत परिस्थितीत वातावरण गढूळ झालेलं असताना, संविधान धोक्यात आलेलं असताना, एकमेव राजकारणातला एकमेव माणूस असा, एकमेव नेता असा आहे की जो लढतोय याच्या विरोधात. आणि महाराष्ट्रात जर कुणाला संविधान वाचवण्यासाठी, लोकशाही वाचवण्यासाठी जर प्रयत्न करायचे असतील तर उद्धवजी ठाकरेंच्या पाठीशी उभं राहणं अत्यंत गरजेचं असं मला मनोमन पटलेलं आहे. मी याच्यावर प्रचंड विचार केलेला आहे. या निर्णय काही सहजासहजी घेतलेला नाही. प्रबोधन खार ठाकरेंशी आपलं एक वैचारिक नातं आहे. ती वैचारिक नाळ, रक्ताची नाळ तर आहेच, वैचारिक नाळही यांच्याकडे आहे. प्रबोधनकार ठाकरेंचे विचार अगदी कणाकणाने या माणसाच्या मनामेंदूत मुरलेले आहेत, रक्तात आहेत. प्रबोधनकार ठाकरेंचं एक वाक्य आहे जे कायम आजच्या घडीला प्रत्येकानं ते आठवलं पाहिजे की धर्मसत्ता आणि राजसत्ता जर एक झाल्या तर या प्रजेचे हाल कुत्रेही खाणार नाही. तर हे इतकं खरं आहे आणि जे आपण आता बघतोय पुढच्या काळात हे होऊ पाहतंय. तर अशा वेळी एक कलाकार म्हणून, संवेदनशील कलाकार म्हणून आणि या भारत देशाचा नागरिक म्हणून, सजग नागरिक म्हणून मी सुद्धा गप्प बसू शकत नाही. मलाही वाटतं मी तुकोबारायांचा आदर्श घेतलाय, बुडत आहे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणवली. तर मला असं वाटतं की मी आता यात सक्रिय याच्यात उतरलं पाहिजे. आणि आपण मनाने निर्मळ असलो आणि आपण प्रामाणिक असलो तर कसलाही अडथळा येणार नाही असं मला आत्ता तरी वाटतंय. मी मनापासून शिवसेना जी काही माझ्यावर जबाबदारी टाकेल ती मी मनापासून पार पाडेन आणि मी झटेन की या देशातल्या सर्वसामान्य नागरिकाला चांगले दिवस बघायला मिळावेत. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय, न्यायावरचा जो विश्वास उडत चाललाय तो परत यावा, स्वातंत्र्य मिळावं, समता यावी, यासाठीच आपण झटतोय. आपण सगळे दुसऱ्या कुठल्याही कारणासाठी झटत नाही. माझा दुसरा कुठलाही उद्देश नाही राजकीय प्रवेश घेण्यामागचा, एवढं मी सांगतो. बाकीचं सगळं बोलायला नंतर खूप दिवस आहेत, मी बोलत राहीन. धन्यवाद. जय महाराष्ट्र.